भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविण्यास सुरुवात केली असली तरी काही लोक आपल्या हट्टापायी घर सोडत नाहीत. पंढरपूर नवीन पूल शेजारी असणाऱ्या मठातील अडकलेल्या वयोवृद्ध वारकऱ याला पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने वाचवले. यावेळी पोलीस निरीक्षक दयानंद गावडे व प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी स्वतः पत्र्यावर चढून रेस्क्यू करून वाचवले. अहिल्यादेवी पुलाच्या बाजूला एक गोकुळदास गोकुळ महाराज मठ आहे. त्या ठिकाणी एक 73 वर्षीय माने नावाची इसम आम्हाला कळले की आतमध्ये आहेत आणि त्यांना त्या मठाच्या चारही बाजूने पाण्यानं वेढलेलं आहे हे लक्षात पोलिसांच्या लक्षात आल्यानं तात्काळ आम्ही त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून जाऊन आतमधून काढून त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलेलं आहे. तर असे ही परिस्थिती निर्माण होते. त्यांच्याकडे मोबाईल होता, कॉन्टॅक्ट नंबर होते, त्यांचे नातेवाईक बाहेर आहेत परंतु त्यांनी कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट त्यांना केलेला नाही आणि अचानकपणे पुराच्या पाण्याने वेढल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की त्यामध्ये त्या आतमध्ये अडकले. त्यांना रेस्क्यू ऑपरेशन करून आम्ही त्यांना बाहेर काढलेलं आहे. असे काही लोक अजून बी कोणाच्या लक्षात आले ते तात्काळ आम्हाला कळवा, प्रशासनाला कळवा आणि त्यामुळे जेणेकरून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही याच्याकरता आम्ही खबरदारी घेता येईल.